मोताळ्यात काँग्रेसला एक हाती सत्ता संग्रामपुरात प्रहारला मोठे यश तर दोन्ही नगरपंचायतमध्ये जनतेने दिला भाजपला भोपळा बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी सतरा जागांकरिता आज एकोणवीस जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतिशबाजी करून जल्लोष करण्यात आलाय या दोन्ही नगरपंचायतमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही तर संग्रामपूर संग्रामपूरमध्ये प्रहारला एखादी सत्ता तर मोताळ्यात काँग्रेसला एक एखादी सत्ता मिळाली बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी चौसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर संग्रामपूरमध्ये सतरा जागांसाठी सदुसष्ट उमेदवार रिंगणात होते मोताळा नगरपंचायतमध्ये बारा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला या ठिकाणी एखादी सत्ता मिळाली आहे तर भाजपला खातेही उघडता आले नसून शिवसेनेला चार जागा आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले तर संग्रामपूर नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी सदुसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात होते या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने बारा ठिकाणी विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली असून महाविकास आघाडीला या ठिकाणी पाच जागांवर समाधान मानावे लागले आणि भाजपला या ठिकाणी देखील खाते उघडता आले नाही दोन्ही नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारवेळी राज्यमंत्री बच्चू कडू यशोमती ठाकूर अब्दुल सत्तार नाना पटोलेसह इतर नेत्यांच्या सभा झाल्या होत्या प्रत्येकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र आजच्या निकालाचे चित्र काही वेगळेच आहे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज पूर्णपणे मतमोजणी झाली असता या ठिकाणी सतरा जागांपैकी बारा जागांवरती काँग्रेस पक्षाचा आमचा विजय झालेला आहे आणि हा जो विजय झालेला आहे हा काँग्रेस पक्षाचा आणि आमचा विजय नसून हा मोताळा शहरातील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे त्या मोताळा शहरातील जनतेनी आमच्यावरती जो विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही व माननीय हर्षवर्धनजी सपकाळ आमचे नेते यांच्या नेतृत्वामध्ये ने ही निवडणूक या ठिकाणी लढविण्यात आली होती आणि या सतरापैकी बारा जागेंवरती आमचा विजय झाला आणि आम्हाला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं या स्पष्ट बहुमताचा आम्ही या मोताळा शहराच्या विकासासाठी चांगल्या प्रकारे वापर करू आणि येणारा काळ हा मोताळा तालुका पूर्ण पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहील अशी या ठिकाणी मी गाळी देतो आणि परत एकदा मोताळा शहरातील सर्वसामान्य लोकांचे